आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोचेल आगर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू 18 सरपंच कोण होणार लोकांची उत्सुकता शिरोळपासून तुटून बाजूला गेलेलं गाव आगर आता 18 व्या सरपंच पदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे 1992 साली आगर ग्रामपंचायतीची निर्मिती झाली गावाला ग्रामसेवक आणि तलाठी मिळाला आज गावची लोकसंख्या पाच आहे चार, चार मतदार असलेल्या गावात पाच प्रभागातील तेरा सदस्य पदाच्या जागेसाठी तर लोकातून निवडून येणाऱ्या एका सरपंच पदाच्या जागेसाठी निवडणूक होत आहे सरपंच पद जनरल असल्याने यंदाची निवडणूक गाजणार आहे गावचं भौगोलिक क्षेत्र सातशे सतरा हेक्टर बत्तीस आर आहे गावात दोन औद्योगिक वसाहती आहेत शिवाय सेवा सोसायटी आयुर्वेदिक डिग्री महाविद्यालय मराठी शाळा अंगणवाडी बारा दूधसंस्था एक पतसंस्था किराणा दुकान आणि पिठाच्या गिरणी दहा तीनशे पन्नास हेक्टर क्षेत्र जिरायत आहे तर तीनशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्र पाण्याखालचं आहे ग्रामदैवत हनुमान जंगली पीर आणि गणपती असं मानण्यात येतं ग्रामपंचायतीचं उत्पन्न चाळीस लाख तीन हजारावर पोहोचलं आहे गावाला शुद्ध कृष्णा नदीतील पाणी मिळतं एक हजार बावीस नळधारक गावात आहेत सातशेवर ट्यूब लाईट आहेत सोळा रस्त्यांचं आणि दहा सार्वजनिक शौचालयांचं गाव निर्मल ग्राम पुरस्कार विजेता प्राप्त आहे कायम येथे गावच्या निवडणुकीवर शिरोळच्या नेत्यांचा प्रभाव राहिला आहे यंदाची निवडणूक शिरोळला नगरपालिका असल्याने नेत्यांच्या कमी जास्त दुर्लक्षात पार पडणार आहे मात्र औद्योगिक वसाहतीतून येणारा पैसा निवडणुकीचा खर्च वाढवेल असे संकेत आहेत त्याचमुळे पॅनेलचे उमेदवार निवडताना आताच स्नॅक आणि रस्त्यावरच्या पार्ट्या सुरू झाल्या आहेत न्यूज न्यूजसाठी ऋषिकेश बाऊचे सह अरुण बाउचे